भाजप शिवसेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये युती होणार असं बोललं जात असलं तरी मात्र आज मातोश्री मधून महाराष्ट्रातील 288 जागांकरता संपर्क प्रमुखांना AB फॉर्म देण्यात आलेत, त्यामुळे पुन्हा एकदा युती होणार की नाही यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी वाटेल ते करू असं बोललं होतं. आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून युती तुटते का हे ठरणार आहे. घटस्थापनेचा मुहूर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तसेच गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना संधी दिली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 6 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कागल मधून संजय बाबा घाडगे, सनगड वरून संग्राम कुपेकर, करवीर मधून आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगले मधून डॉक्टर सुजित मिंडसेकर, शाहूवाडी सत्यजित पाटील, राधानगरीतून प्रकाश आंबेडकर, शिरूळ मधून उल्लास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या संदर्भात अजून माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी संतोष मोरे फोन लाईन वरून जोडले गेलेत. युतीची वाट न पाहता उद्धव ठाकरेंनी ही उमेदवारी जाहीर केली आहे, काय सांगाल संतोष याबद्दल अधिक माहिती? भाजप शिवसेनेची युतीचं काय होणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. मात्र आज शिवसेनेकडून घटस्थापनेच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील 288 जागेच्या उमेदवारांचं AB फॉर्म संघटक प्रमुख त्यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना युती तुटते का, शिवसेना वेगळी लढणार का, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये भाजपची कोर कमिटीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातून मुख्यमंत्री त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा हे सुद्धा दिल्लीतील बैठकीला उपस्थित आहे. मात्र त्याच पार्श्वभूमीवर आज कुठेतरी शिवसेनेने AB फॉर्म देऊन भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. काल झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये भाजप शिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी वाटेल ते करू अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यामुळे पुन्हा आता युती तुटते की राहते याच्यावर पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. धन्यवाद संतोष दिलेल्या माहितीबद्दल.